मी आश्लेषा विनायक जैतपा, मी इयत्ता सातवी मध्ये शिकते, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अवलगाव। महाराजांची कीर्ती बेफाम, महाराजांची कीर्ती बेफाम, भल्या भल्यांना फुटला घाम, याला कोण घाली घाली नेसेने, दरबारी पुस्ती बेगम, बडी बेगम म्हणजे आलिया दिशांची आई बर का, नजर येत तिच्या अंगार, दरबार झाला गपगार, घेईना कोणी पुढाकार, साऱ्यांनी मानली हार। अचानक एक सरदार उठला, बोलला आणि त्यानं विडा उचलला, नाव ते अफजल खान, नाव ते अफजल खान, जीता जगता जणू शैतान, खान बोलला छाती ठोकून शुभाला टाकतो चिरडून, खान बोलला छाती ठोकून शुभाला टाकतो चिरडून, कौतिक झाले दरबाराचे, खान निघाला मोठ्या गुरमीत, त्याची गोड दपाय दफोजा फाटाले बकळ, अंगी दहातीच पाहणारा कापे चळचळ, वाटेत भेटेल त्याला चिरडी ठेशीत, खाण्याची सैन्या निघाली, गावे लुटली देवळे उद्ध्वस्त केली, आयाबाईंची आवरू लुटली, कोण रोखणार हे वादा, आता शिवबाचं काही खरं नाही, इकडे निजाम तिकडे मोगल पलीकडे इंग्रज, जो तो हेच बोलू लागला। राज्याची सेना मुठभर खानाला कशी थोपणार, राज्याची सेना मुठभर खानाला कशी थोपणार, काय लढावा हुनर चिंतेत पंत सरदार, काय लढवावा हुनर चिंतेत पंत सरदार, अशा वाघिणीचा तो छावा गनिमाला कसा ठेचावा, डोक्यात गनिमा कावा भेटीचा धडा सांगावा, डोक्यात गनिमा कावा भेटीचा धडा सांगावा, प्रतापगडावर आणणे सांडणे भेटीचा सांगावा, खानाने हसत हसत कबूल केला। दिवस ठरल्याप्रमाणे प्रतापगडाच्या पायथ्याशी खान आला बेगुमाना, नाही त्याला जाणं, शिवाजी राजाच्या करामतीची अनजाणीव नाही त्यास शक्तीची अन करील काही कल्पना युक्तीची हा जी। महाराजांनी खानाच्या भेटीसाठी एक शानदार शामियाना उभारला होता, भेटीसाठी शान उभारीला नक्षीदार शामिन्याला अशा शामिन्यात खान डौलत डुलत आला सय्यबंड त्याच्या संगतीला शिवबाच्या संगती महाला राजाला पाहून खान म्हणतो कसा, खान हाक मारी तो हसरी रोकुनी नजर गहिरी खानाने राजाला आलिंगन दिले आणि दगा केला, खान दाभिमान मान्याला कटियारीचा वार त्यांनी केला खर आवाज झाला चिरखत होते अंगाला खानाचा वार फुका गेला, खानेड पडला, अचानक महाराजांनी पोटामध्ये भी चुका धकाकला वाघनख्याचा वारा केला